नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये यामध्ये आपण पाहणार आहोत सेशन नाईनचे क्वेश्चन्स तर बघा लॅब अवरमध्ये जायचं आहे आणि आपल्याला टायपिंग करायची आहे तर टायपिंग पूर्ण करून घेऊया आपण नेहमीप्रमाणेच नेक्स्ट करा यामध्ये तुम्ही का काहीही टाईप केलं तरी चालते काही प्रॉब्लेम नाहीचे काही मार्क वगैरे नसतात त्यानंतर नेक्स्ट करा त्यानंतर एस आय एमवर क्लिक करा आणि त्यानंतर एंड एक्झामी नाव टाकायचं कन्फर्म करा ओके करा त्यानंतर बघा आपलं आता टायपिंग झालेली आहे आता आपल्याला सेलपात लर्निंग सोडवायचं आहे तर सेलपात लर्निंगवर क्लिक करा त्यानंतर आपल्याला आता सेलपात लर्निंग सोडवायचं आहे तर याच्यावर क्लिक करा प्रोसिज्यूडवर क्लिक करा प्रोसिड्यूडवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला नेक्स्ट करायचं आहे तर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर बघा याच्यातने चार क्वेश्चन्स आलेले आहे पहिला क्वेश्चन्स बघा विंडोज टेनमधील टास्क बारमध्ये बदल करता येत नाहीत कारण तो डेस्कटॉपवरील लॉक केलेला ॲट्रिब्यूट गुणधर्म आहे म्हटलेला आहे तर याचं उत्तर चूक आहे तर आपण चूकवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट करा टास्क बारचा लूक पर्सनलाइज करण्यासाठी आवश्यक सेटिंग आपल्याला खोटे सापडतील म्हटलेलं आहे तर सर्व प्रकारच्या सेटिंग आपल्याला तर याचं उत्तर एक नंबरला आहे त्यानंतर नेक्स्ट करा त्यानंतर आहे बघा डेस्कटॉपच्या को कोणत्या क्षेत्रात आपण टूलबार किंवा पिन करू शकतो म्हटलेलं आहे तर आपण टास्कबारवर करू शकतो टास्कबार आहे याचं उत्तर त्यानंतर नेक्स्ट टास्कबारला सी थ्रू इफेक्ट देण्यासाठी आपण काय करू शकतो म्हटलेलं आहे तर सी थ्रू इफेक्ट देण्यासाठी आपण ट्रान्सपरन्सी बदलणे आहे तर सेकंड नंबरला क्लिक करायचं आहे बघा आपले चारही क्वेश्चन झालेले आहे त्यानंतर एंड करायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला आता ग डुएट युअर सेल्फ आपल्याला सोडवायचं आहे तर इट युअर सेल्फवर क्लिक करा त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट करा त्यानंतर बघा चार क्वेश्चन्स आहे यामध्ये तर पहिला क्वेश्चन्स लागलेला आहे बघा टास्क व्ह्यू आयकॉनवर क्लिक करून ते उघडा आणि बंद करा म्हणते तर टास्क व्ह्यू आपल्याला चालू करून बंद करायचं आहे तर बघा या ठिकाणी टास्क व्ह्यू दिलेला आहे मी चालू केला आणि त्यानंतर त्या परत क्लिक करायचं आहे म्हणजे ते बंद होईल नंतर, नंतर सबमिट करायचं आहे त्यानंतर आहे बघा टास्क व्ह्यू न्यू डेस्कटॉप वापरून आपल्या सिस्टीमवर एक नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप तयार करा आणि आता नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप डिलीट करायचं आहे पहिले नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप घ्यायचा आहे आणि नंतर डिलीट करायचं आहे त्यालाच तर इथे टास्क यूमध्ये क्लिक करा वरती न्यू डेस्कटॉपवर क्लिक करायचं आहे नवीन डेस्कटॉप आलेला आहे आणि परत त्याला आपल्याला डिलीट करण्यासाठी इथं वरत क्लोजचं बटन दिलेलं आहे तर त्या क्लोजच्या बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे त्यानंतर आहे बघा रिसायकल बिन ओपन करामध्ये पहिले आणि त्यानंतर टास्क व्यू न्यू डेस्कटॉप वापरून आपल्या सिटीमध्ये एक नवीन ओरच्यो डेस्कटॉप तयार करा आता रिसायकल बिनमध्ये नव्याने तयार केले डेस्कटॉप डेस्कटॉपवर ट्रान्सफर करायचं आहे तर सगळ्यात पहिले आपल्याला रिसायकल बिन ओपन करा म्हटलेलं आहे तर ओपन करा डबल क्लिक करून ओपन केलेलं आहे त्यानंतर आपल्याला टास्क व्यूमध्ये जायचं आहे टास्क व्यूमध्ये जा त्यानंतर प्लस न्यू डेस्कटॉपवर क्लिक करायचं आहे न्यू डेस्कटॉपवर क्लिक केल्यानंतर आपल्याला न्यू डेस्कटॉपवर जायचं आहे त्यावर जा आणि जो टास्क आपण रिसायकल बी ओपन केलं ते त्यावर नेऊन सोडायचं आहे अशा प्रकारे बाहेर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन टास्क व्यू इंटरफेस वापरून व्हर्च्युअल डेस्कटॉपवरील सर्व खुल्या प्रोग्रामची विंडोज दर्शवा म्हटलेला आहे तर टास्क व्ह्यूवर क्लिक करायचं आहे बघा जेवढे काही विंडोज ओपन आहे सगळं याच्यातनी दाखवत आहे बाहेर क्लिक करून सबमिट करायचं आहे त्यानंतर आपली एक्झाम झालेली आहे एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि आपली एक्झाम संपवायची आहे प्रकारे आपले डू येट युअर सेल्फ सर्व सोडवून झालेले आहे त्यानंतर ओके करा आणि त्यानंतर नॉलेज चेक आपल्याला सोडवायचं आहे तर नॉलेज चेकवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे तर नॉलेज चेकमध्ये आपल्याला पूर्ण मार्क घ्यायचा आहे नेक्स्ट करा बघा इथं दहा क्वेश्चन्स आहे स्क्रीनशॉट्स कॅप्चर करण्यासाठी कोणते टूल वापर वापरायला म्हटलेलं आहे तर आपल्याला स्नॅप स्नॅप वापरायचं आहे तर स्नायपिंग टूल्स वापरायचं आहे तर स्नायपिंग टूल दोन नंबरवर आहे तर दोन नंबरवर क्लिक करा त्यानंतर स्नायपिंग टूलचे नवीन स्क्रीनशॉट तयार करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापरायला म्हटलेलं आहे तर नवीन कमांड वापरण्यासाठी बघा आपल्याला ऑप्शनमधून नाही याच्यातून सुद्धा नाही आता इथे न्यू दिलेला आहे तर न्यूवरून आपण नवीन कॅप्चर करू शकतो तर न्यू आहे चार नंबर स्नायपिंग टूलचे मध्ये हे स्नायपिंग टूलमध्ये तुम्ही चुकून न्यू स्नीपवर क्लिक केले तर स्क्रीनशॉट कॅप्चर रद्द करण्यासाठी तुम्ही कोणती कमांड वापरायला म्हटलेलं आहे तर कोणत्या कमांड नव्हते बघा हे सुद्धा नाही हे सुद्धा नाही तर बघा इथे कॅन्सलची कमांड दिलेली आहे त्याच्यातून आपण कॅन्सल करू शकतो तर तीन नंबरवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे त्यानंतर बघा संपूर्ण स्क्रीनशॉ स्क्रीनचा स्क्रीनशॉट कॅप्चर करण्यासाठी कोणता पर्याय सिलेक्ट करायला म्हटलेला आहे तर याच्यातनी पूर्ण स्क्रीन घेण्यासाठी आपल्याला फुल स्क्रीन स्नेप वापरायचं आहे तर याचं उत्तर दोन नंबरला आहे हा नाही आहे तर दोन नंबरवर क्लिक करा व्यवस्थित पाहून घ्या थोडा थोडा फरक आहे आणि सबमिट करायचं आहे त्यानंतर नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप ॲड करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक करायला म्हटलेले आहेत तर नवीन व्हर्च्युअल डेस्कटॉप घेण्यासाठी प्लसवर क्लिक करायचं आहे त्याला जर आपण न्यू डेस्कटॉप म्हणतो तर याचं उत्तर तीन नंबर असणार आहे तीन नंबरवर क्लिक करा त्यानंतर टास्क व्ह्यूवरील डेस्कटॉप ए वन क्लोज करण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक करायला म्हटलेलं आहे तर डेस्कटॉप वनवर क्लोज करायचं आहे तर बघूया अशा प्रकारे तर इथून आपण करू शकतो डेस्कटॉपवर क्लिक कराय आणि क्लोज करून म्हणजे चार नंबरचं ऑप्शन्स आहे त्यानंतर तुम्हाला एक तुम्हाला टास्क एका एक डेस्कटॉपवरील व्हर्च्युअल डेस्कटॉप टूवर स्विच करायचा आहे तर तुम्ही त्या टास्कला कुठे ड्रॅक करायला म्हटलेलं आहे तर एका एक डेस्कटॉपवरून दुसऱ्या डेस्कटॉपवर न्यायचा आहे टास्क तर त्यासाठी आपल्याला त्यासाठी आपलं उत्तर आहे तीन नंबरचं त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या कीबोर्डच्या चित्रामध्ये शिफ्ट की हायलाईट केलेली आहे तर बघा हेच आहे पहिलंच आहे पहिलं आहे उत्तर आपलं शिफ्ट की हायलाईट करून आहे ते त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर खालीलपैकी कोणत्या कीबोर्डच्या चित्रामध्ये स्पेशल कीज हायलाइट केलेल्या तर स्पेशल कीज हायलाइट करण्यासाठी बघा तर हे स्पेशल कीज आहे अलर्ट करण्यासाठी याचं उत्तर तीन नंबर असणार आहे त्यानंतर तुम्हाला डेस्कटॉप बॅकग्राऊंडचे पिक्चर विंडोजचे रंग आणि साऊंड म्हणजेच एकाच वेळी बदलायचे असेल तर कशाचा वापर आणि आपण ते बदलू शकतो तर या सगळ्या गोष्टी आपण थीम्समधून चेंज करू शकतो तर याचं उत्तर थीम्स असणार आहे आणि थीम्स हे चार नंबरवर दिलेलं आहे तर याचं चा उत्तर चार नंबरवर आहे तर चार नंबरवर आपण क्लिक करूया आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक संपूर्ण झालेलं आहे त्यानंतर ओके करा आणि शेवटचं बघा आपलं सेशन कंप्लिशन टेस्ट सोडवायची आहे तर तेसुद्धा आपण फटाफट सोडून घेऊया त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे पहिला क्वेश्चन्स आहे बघा पूर्ण क्वेश्चन्स वाचून घ्या याचं उत्तर फेसबुक आहे त्यानंतर ही री सोशल नेटवर्किंग साईट व्यावसायिक व्यासभामिक नेटवर्किंग वापसाठी वापरली जाते म्हणते लिनक्स आहे याचं उत्तर त्यानंतर याचं उत्तर आहे बघा विकी आहे त्यानंतर जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर लिंक इन एक सोशल साईट आहे तिला भेट दिली पाहिजे तर बरोबर आहे अशा प्रकारे आपली पूर्ण सेशन टेस्ट झालेलं आहे त्यानंतर एंड एक्झाम टाका त्यामध्ये ओके करा आणि बघा आपल्याला पूर्ण मार्क मिळालेला आहे तर भेटू आता दहाव्या सेशनमध्ये तर बाय